गाड़ी उड़ा दी, उड़ा ली थी। तीन टोक तुमच्या डोक्यावर आहेत, एवढी विरासत तुमच्याकडे आहे, एवढा मोठा खजिना तुमच्याकडे आहे। तेव्हा ती भंगाराची जी डोके खांद्यावर पाट्या घेतल्यात ना, तेवढ्या पाट्या खाली ठेवा आता बायांनो, तेवढ्या पाट्या खाली ठेवा। कि तुझ्या डोक्यामध्ये आणि रक्तामध्ये जे घुसलंय ना, जे काय केलंय ते देव करतोय। आणि म्हणून माझी आई अंगठ्यावरी होती, माझ्या आईला तीन पोरं झाले, एक इंजिनियर, एक ग्रॅज्युएट आणि एक वकील, आणि चार बहिणी त्या सगळ्या ग्रॅज्युएट डबल ग्रॅज्युएट डॉक्टर आणि प्रोफेसर झाल्या। तेव्हा माझी आई आराणी पण आणि म्हणायची, पांडुरंगामुळे ही सगळं भेटलं। मग मी आईला सांगितलं की मी शाळेत जात नव्हतो, मला गुरुजींनी शिकवलं नाही, हा वकील डायरेक्ट आईच्या पोटातून बाहेर आला। विठ्ठला इज इट पॉसिबल? पण माझी आई आराणी पण आणि म्हणत होती का, तिच्या डोक्यात देव होता, तिच्या डोक्यात पंढरपूर होत। बरं झालं माझ्या आईच्या डोक्यात फक्त पंढरपूरच होत, कारण पंढरपूर हा देव नाही, हा दुसरं तिसरं कोणी नाही, हा गौतम बुद्धाचं विहार आहे। आणि इथं भेदाभेद नाही, आणि म्हणून तुकारामाने अभंग केला, विष्णुमय जगत वैष्णवांचा धर्म, भेदाभेदा मंगळ। म्हणून एकच देव आमच्या संतांनी सांगितला, आणि तो म्हणजे पांडुरंग, आणि 33 कोटी देवांना गाडून टाकायला सांगितलं। आणि म्हणून आमच्या शाहू महाराजांनी त्या कोल्हापूर संस्थानामध्ये आमच्या त्या गाड्यांना मजुरांना सांगितलं, बैलगाडी घे, आणि ती जी सिंदूर लावलेली दगड होते ते सगळे पंचगंगेमध्ये नदीत फेकून दिले ती दगड। आणि त्या शाहू महाराजांनी महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक विचारावर राज्य केलं तिथं, आणि बडोदा संस्थानच्या राजांनी महात्मा फुल्यांना 2-3 महिने तिथं नेलं बडोदा संस्थानामध्ये। आणि त्या संस्थानामध्ये हा पुरोगामी विचाराचा जो लढा होता तो विचार पसरायचं काम त्या राजांनी केलं, म्हणून हे दोन राजे त्या महात्मा फुल्यांच्या विचारावर होते। पण तो इतिहास समजून घ्यायला तयार नाही, आणि म्हणून आरक्षण कुठून आलं, पुन्हा दुसरं आरक्षण आलं कोल्हापूर मधून। माता आरक्षणाची लढाई चाललेली, मग तुमच्या उशाला तिथं महात्मा फुल्यांचा फोटो का ठेवला नाही? बोला का प्रश्न विचारला नाही? हा तुम्ही आरक्षण मागताय ना, चांगली गोष्ट आहे, महात्मा फुल्यांचा फोटो का ठेवला नाही? या देशात कुणाचा बापाचं राज्य नाही, कुठल्या देवाचं राज्य नाही, इथं राज्य आहे ते बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचं राज्य आहे, दुसरं कुणाचं राज्य नाही। इथं बाबासाहेबाचाही फोटो ठेवला नाही, आणि शाहू महाराजाचाही फोटो ठेवला नाही, आरक्षण कुणाला मागताय? प्रश्न विचारला का ओबीसीच्या लोकांनी कधी? का विचारला नाही? काय माणूस बोलतोय, खालच्या पातळीवर बोलतोय। आरक्षणासाठी तुमची काय बाजू असेल ती तुम्ही जरूर मांडा कायद्याच्या चाकोरीमध्ये, संविधानाच्या चाकोरीमध्ये मांडा, परंतु खालच्या पातळीवर एखाद्या व्यक्तीला, ज्येष्ठ व्यक्तीला, मंत्री व्यक्तीला, सरकारमधील व्यक्तीला तुम्ही खालच्या पातळीवर आल्या तुऱ्याची भाषा करतोय, हे योग्य आहे का? हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणार आहे का? आणि हे शिवाजी महाराजांच्या विचारात, शाहू महाराजांच्या विचारात बसत का? तरच वारसा सांगा, नाही तर वारसा सांगायचा अधिकार तुम्हाला नाही। हे विचार शिवाजी महाराजांचे नव्हते। 18 पगड जातीला एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केलं। नित्या खालच्या पातळीवर माणूस बोलतोय, तरी महाराष्ट्रातला एकही माणूस मंत्रिमंडळातला एकही माणूस त्यांना म्हणला नाही की अरे तू खालच्या पातळीवर काय बोलतोय, कारवाई करा याच्यावर। का कारवाई केली नाही तुम्ही? का मुख्यमंत्र्याकडे तुम्ही आग्रह धरला नाही ओबीसीच्या लोकांनी? आणि मराठा समाजाला आरक्षण देऊ नका असं छगन भुजबळ कुठं म्हणले का? कुठं नाही म्हणले। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, आमची तक्रार नाही, पण कसं द्यायचंय त्या ज्या काही तांत्रिक बाबी आहेत त्या तांत्रिक बाबीवर त्यांनी विश्लेषण केलं। जे विश्लेषण भुजबळ साहेबांनी केलं तेच विश्लेषण मुख्यमंत्री करतात, दोन उपमुख्यमंत्री करतात, विरोधी पक्ष तेच बोलतोय, मंत्री तेच बोलतात, मग छगन भुजबळलाच टार्गेट करण्याचं कारण काय? या खोलात का जात नाही, का गेला नाही तो?
ही भुजबळची आणि त्यांची कोणाची व्यक्तिगत लढाई का? खालच्या पातळीवर एका माणसाबद्दल बोलायचं काय कारण? का मुख्यमंत्री त्यांना म्हणले नाही हे तू बोलायचं बंद कर, नाही तर तुझ्या बरोबर एक शब्दाची सुद्धा चर्चा होणार नाही. उत्तर द्या मला याच. का बोलले नाही त्यांना कुणीच? अजूनही कुणी बोलायला तयार नाही. दररोज टीव्हीवर पाहिले की तो माणूस खालच्या पातळीवर बोलतोय, खरंय का खोटंय? विचार करायचा का नाही याच्यावर? प्रश्न आरक्षणाचा नाही. मी सरकारला कळवलं, जाहीर कळवलंय, हे सगळं ओबीसीचं आरक्षण त्यांना देऊन टाका. 70 वर्ष त्यांचं आरक्षण कुणीतरी खाल्लंय असा आरोप त्यांनी केला, देऊन टाका. 70 वर्ष ही माणसं उपाशी, त्यांना काहीच मिळालं नाही. खरे खोटे बरोबर आहे ना? आपला धर्मपंथ आहे, जे कोणी उपाशी त्याला आपले आई बाप म्हणले त्याला देऊन टाका. राहिले त्याला पटकन जेवण वाढ, आमची आई म्हणली आणि भाकरी काय असेल त्याला देऊन टाका. देऊन टाका यांना. आम्ही कोण आहोत? आम्ही 12 बलुते आहोत. 12 बलुत्यांना त्या वैदिक धर्माने आम्हाला सेवा करायला सांगितली. आमच्या कष्टावर आणि आमच्या घामावर आम्ही जगतो. आम्ही कुठं लांडी लबाडी करत नाही, कुणाच्या ताटातलं खात नाही आणि कशातलंच खात नाही. खायची संधीच नाही आम्हाला, तर खाणार कुठं? मला वाटलं तर डांबरीत पैसे खावा, रस्त्यात खावा, फलाण्यात खावा, उसात खावा, पण संधीच नाही ना मला. आम्ही कशावर जगतोय? आम्ही आमच्या कष्टावर जगतोय. हे सगळं आरक्षण त्यांना देऊन टाका आणि ही महाराष्ट्रातली भांडणं मिटवून टाका. का? आम्हाला दोन शेजारी शेजारी राहायचंय, आमची मन एकमेकाबद्दल कलुषित करू नका. आणि हे जे ओबीसी आहेत, जे 12 बलुतेदार आहेत, त्यांना मंडळाई लागू होण्यापूर्वी जी पोझिशन आमची नोकरी आणि शैक्षणिक परिस्थितीमध्ये जे होते आरक्षणाची, ती पूर्ववत करून टाका. आमची हरकत नाही, तरी आम्ही जगू शकतो. आमच्या कष्टात जगू आणि आमच्या बुद्धिमत्तेच्या जीवात राहिलेल्या 50% आमच्या नशिबाने आम्ही तिथं जाऊ कुठं नोकरीमध्ये. पण ही सगळं तुम्हाला घेऊन टाका आणि तेवढं भांडणं करू नका. थोरल्या भावाला सांगले माझ आणि धाकट्या भावाने ती भूमिका घेतली पाहिजे की देऊन टाका यांना सगळं एकदाच. आरक्षण राहिलंच कुठे? इथं संविधान संपवलंय, खासगीकरण झालंय आणि कुठे नोकरी राहिली आता तुम्हाला? मग ही भांडण कशासाठी चाललंय? एवढी येणं आहे का कुणी? याच्या मागे काहीतरी काळबेर आहे. ती काळबेर समजून घ्या बाबांनो. फार घोटाळा झालेला आहे, फार घोटाळा झालेला आहे. या महापुरुषांनी एवढा त्याग केला आणि इथं लोकशाहीचं राज्य आलं. इथं लोकशाहीचं राज्य आलं. लोकशाहीचं राज्य आलं. आलं कुणामुळं? कोणत्या देवामुळं आलं? कुणामुळं हक्क अधिकार मिळाले? अरे तुझ्या नवऱ्याबरोबर बोलायचा अधिकार बाई तुला नव्हता, नवऱ्याच्या इष्टीत तुला वाटा नव्हता. आणि आता फार मरायला लागली आमची आई, तरी बापाच्या इष्टीमध्ये वाटपाचा दावा दाखल करते. कुणामुळं मिळालं? अरे भारतीय संविधानामुळं मिळालं. ते संविधान तुझ्या घरात आहे का? कुठं आहे संविधान? कुणाच्या जीवावर असेल जोरात चालली तू? अरे फार, तू चंद्रावर गेली, राष्ट्रपती झाली, प्रधानमंत्री झाली, आणि तरी आमच्या महिला गुंतल्या चतुर्थी साजरी करण्यात. हा चतुर्थी, चतुर्थी चंद्र देव आहे का? अरे विज्ञान पुढे गेलं, विज्ञानाने सगळं सत्य बाहेर काढलं आणि त्या चंद्राच्या भोकाठी जाऊन तिथे आमची एक महिला जी भगिनी गेली, या नेलं तिने, तिने तुम्हाला ओरडून सांगितलं हा देव नाही, हा पृथ्वी सारखा ग्रह आहे. तरी आमच्या डोक्यात बसाना हे आमच्या महात्मा फुलेने आणि तुकारामांनी यांनी आधीच सांगितलं होत. तरी आमच्या लक्षात येत नाही, तरी देवाच्या कृपेने म्हणतो आम्ही. पण देवाच्या कृपेने आणि नवसकरून जर बाईला पोरं झाले असते तर नवरा करायची काय गरज होती? तुकारामांनी 400 वर्षापूर्वी अभंग केला, 900 कन्यापुत्र होती, का करावे लगेच? आणि आज सगळा समाज गुंतलाय. मागच्या 2 महिन्यामध्ये आमच्या महिलांना खेडेगावामधून साईबाबाला, त्या सेनीला, त्या देवीला, त्या दगडाला दर्शनासाठी रात्रंदिवस नेण्याचा कार्यक्रम चाललाय सरकारच्या लोकांचा. अतिशय दुर्दैवी प्रसंग आहे. या महिलांना सावित्रीबाईने कुठे कर्मभूमी आहे तिचं, तिचं जन्म ठिकाण कुठं आहे? महात्मा फुलेंची कर्मभूमी कुठं आहे? शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? जिजाऊचा जन्म कुठे झाला? ही ठिकाणं त्यांना दाखवली का? काय दाखवतात? देव ठरवा कोणता देव आहे इथं. जर कोणता देव इथं असल आणि तो देव तुमच्याशी जर बोलत असल आणि देवामुळे जर कोणतं चाललं असल
तर मी तुमच्या इथं सालानी राहायला तयार आहे, नाही तर भांडी घासायला राहे, मला देव दाखव कुठे येतो कुठे आहे देव. अरे देव आपल्या आई बापा सांगितलं त्या गाडगे बाबाने, गाडगे बाबा हा परीक आमच्या बाबा माणूस कपडे धुणाऱ्या माणसाला कळलं देव आई बापात आहे. जर आई बाप नसते तर हे विश्व पाहायला मिळालं नसतं. आणि तुकारामाने एक पुढे सांगला, जे का रंग वेगांजले त्याशी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा, देव तेथीच जावा. देव पाहण्यास गेलो देवाच होऊन आलो. आणि सावतावाळी म्हणतात, कांदा मळा भाजी आवघी मिठाई कष्टात देव आहे. आणि चौथा देव संकटाच्या काळात जो मदत करतो तिथे चौथा देव आहे. पाचवा देव आहे माणसाचा डॉक्टर. आणि सहावा देव आहे जनावराचा डॉक्टर, ज्याला बोलता येत नाही त्याला बरं करणारा तो सुपर डॉक्टर. आणि शेवटचा देव, शेवटचा देव कोण आहे? आता जर तुम्हाला आणि अन्याय आणि अत्याचार जर आम्ही पुरुषांनी केला आणि कळंबोलीतल्या कोणत्याही मंदिरात तुम्ही जा आणि काय देव देव माझं वाकडं करतोय मला तेवढं करून दाखवा, मी इथंच राहील कामाला तुमचं. पण जर तुम्ही पोलीस स्टेशनला गेला तर ते पोलीस या वकिलाला अटक करतील. मी त्याला सांगितलं वकील आहे, तो पोलीस मला म्हणला तुझा तू पोलीस वकील असेल नाही तर वकिलाचा बाप असल, तू अन्याय केलाय गुन्हा केलाय, तुला अटक केल्याशिवाय पर्याय नाही. मग कोण आहे तुमचा देव? भारताचं संविधान आणि कायदा आहे. म्हणून ही सभा चालली आणि म्हणून आमच्या माता भगिनी इथं आता सुरक्षित बसलेले आहे. हे कुठल्या देवामुळे नाही, हे बाबासाहेब आंबेडकरांची कृपा आहे. कोणाची कृपा आहे? आहे का बाबासाहेबांचा फोटो? बाबासाहेबांचं नावच तोंडात घेतलं जात नाही. बाबासाहेबांच्या बद्दल एवढा तिरस्कार का? एवढा उपकार त्या माणसाने करून ठेवलाय आपल्यावर. अरे बाबासाहेब जर नसते तर हे महात्मा फुले आपल्याला कळले नसते. संपलं. मी आधी सांगितलं होतं की 2-2.5 तास हा नांगर चालेल इथं. जर टिकणार असेल तर मला बोला, नाही तर बोलो नका. मी काय हार पुरे घेणारा असला नाही. इथं चंपीच होणार, इथं सत्य सांगितलं जाणार, जे खरंय ते सांगितलं जाणार, त्याच्यासाठी इथे आलेला आहे. म्हणून बाबासाहेबांच्या बद्दल तिरस्कार करू नका. आणि बाबासाहेबांच्या बद्दल जर तिरस्कार केला तर करा, माझं काय बाबा जाणार नाही. पण अजून एक वर्षाने त्याची फळं काय होतील आणि काय मिळणार आहेत हे माझं वाक्य आज रात्री भिंतीवर लिहून ठेवा की तुमची परिस्थिती अजून एक वर्षाने काय होणार आहे. कुणाकडे जाणार, कुणाकडे तक्रार करणार आणि कुणाकडे भूखंड मागणारे कळंबोली, तुम्हाला माझी समाजाचं काय बांधायचं? इथे कुणाला मागणार? इथे हुकुमशाही आलेली असल, आज लोकशाही असताना आज तुमची ही परिस्थिती आहे. 75 वर्ष गेली, तुमच्या ताटातलं कुणी खाल्लं तुम्हाला कळलं नाही. तुमच्या ताटातलं खाल्लं ओबीसीच्या आणि त्याच्याही पुढचं उदाहरण मी दिलं. ताटातलं तर खाल्लंच, त्या ढोकच्या ताटातलं खाल्लं तरी ढोक इकडं तिकडं बघत आहे, त्याची आई त्याला मारते. अरे खाली बघून ताटातलं खाना, तर ते ढोक खाली बघून ताटातलं खाईनाच, इकडं तिकडं पाहतोय. त्या चोरांनी ताटातलं तर घेतलंच पण त्याच्या तोंडात जे अर्धा घास होता ना ते सुद्धा घेतला, तरी ढोकला काय होईल यांचं. तर बाबाने तुम्हाला फक्त संविधानाचा अभ्यास करावा लागेल, जोपर्यंत संविधान इथं आहे तोपर्यंत. आणि जर केला नाही तर त्याचे परिणाम ते तुम्हाला भोगावं लागतील. आणि म्हणून बाबासाहेबांनी महात्मा फुलेंना गुरु केलं आणि हे सगळं वैभव तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. तेव्हा फुले शाहू आंबेडकर हे जर तिघे नसते तर तुमची आणि आमची गणना जन्मना झाली असती. आज जे सगळं सर्व क्षेत्रात वैभव आहे ते त्यांच्यामुळं आहे. तरी पण आमची बाई इथं भाषण करताना म्हणते, रामकृष्ण हरी ती मंत्र सांगते. मग रामकृष्ण आणि हरी जर असेल तर मग ह्या मागासवर्गीय माणसाला हरी ग्रंथ लिहायची पालिका आली. आता चिठ्ठी आलेली एक मुद्दा होता, तो मुद्दा मी सांगत नाही, पण ठीक आहे, एवढं कळलं तरी पुष्कळ झालं. आणि म्हणून सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस नुसता तो मी साजरा करत नाही, 11 वर्ष झालं तर 3 जानेवारी ते 12 जानेवारी असा सप्ताह माझा असतो. 12 जानेवारीला जिजाऊचा जन्मदिवस आहे, म्हणून यांचा एक दिवस जयंती करू नका. 5-5 दिवसाचा सप्ताह लावा महाराज, पण ते महाराज होते आता.
आता हरिनामाचे सप्ताह बंद करा, आता आता सावित्री आणि महात्मा फुलेंचा सप्ताह लावा, बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंचा सप्ताह लावा 11 एप्रिल ते 14 एप्रिल, छत्रपती शिवाजी महाराजांचा सप्ताह लावा 1/19/2 ला, शिवाजी महाराजांचा 5 दिवसाचा सप्ताह लावतोय। आणि हे सप्ते ज्या दिवशी करतात त्या दिवशी तुम्हाला कळल। आणि वारकरी संप्रदायामध्ये अनेक आमचे कीर्तनकार आहेत की ज्यांच्यावर कीर्तन करणारी माणसं आहेत। या जुन्नर तालुक्यामध्ये एक कीर्तनकार आहेत वाबळे महाराज, ज्ञानेश्वर वाबळे, आलंदीला असतात। आणि बघा ते सावित्रीवर कसं माणूस बोलतोय, जिजावर बोलतोय, त्या बाबासाहेबाच्या पत्नीवर बोलतोय, इतक्या ओव्या गातोय आणि नाचू नाचू तो तुम्हाला सांगतोय यांचं कर्तव्य आणि कार्य आणि श्रेष्ठत्व। तेव्हा असे सगळे महाराज शोधा, तुमच्या त्या मोबाईलवर सगळं काय असतं ते पहा, आता मला त्यातलं माहीत नाही, पण त्याच्यातून शोधा। आणि असे कार्यक्रम या कळंबोले गावामध्ये 4 जिल्ह्यातले लोक इथे राहतात, जिथे माथाडी कामगार आहेत, वेगळ्या वेगळ्या समाजाचे लोक आहेत, उपेक्षित लोक आहेत, तिथे माळी आहे, धनगर आहे, आगरी आहे, आणखी कुठला एक समाज सांगितला, हे सगळे समाज इथे उपेक्षित आहेत, मागासवर्गीय समाज इथे आहेत, मागासवर्गीय समाजाच्या लोकांनी माझं त्या विहारामध्ये भाषण लावलं होतं इथे आता इथे, तर ही सगळी माणसं इथे आहेत, आपण उपेक्षित आहोत, हा देश आपला आहे, देश आपल्यासाठी आहे आणि सरकार आपल्यासाठी आहे, आणि बाबासाहेबांनी संविधान केलं ते तुमच्या आणि माझ्या कल्याणासाठी केलेलं आहे। पण आज मुठभर लोकांच्या ताब्यात सत्ता गेली आणि मुठभर लोकांच्याकडे 90% पैसे गेले आणि मंदिरामध्ये 100% पैसे गेले, आणि ती जर इतके पैसे मंदिरात गेले सगळा घोटाळा झालाय, सत्यानाश झालाय तो समजून घ्या। एवढं जरी समजलं तरी आज पुष्कळ झालं। आणि म्हणून तुम्ही मला इथं बोलवलं, वेळेचं बंधन तुमच्याकडून आलं, माझ्याकडून नाही। मी सकाळी 6 वाजेपर्यंत बोलायला तयार आहे, मला जेवण नाही लागत, काय नाही, माझ्या अंगात आलेलं आहे, आमच्या बायांचं अंगात येत, आणि तरी तिची गरिबी हटा, तरी तिची पोरं मरतेत, एकालाही जिवंत केलं नाही, पण माळ्याच्या बाया तिकडं ते आराध्याचे त्याचे गाणी म्हणण्यातच दंगल झाल्या, अनेक घोटाळा आहे। त्याच्यामुळं इथं सप्ताह लावा, पुन्हा हे सगळं काम तुम्ही इथं अशा पद्धतीने करा, हे परिवर्तन करा। त्याच्यामुळं तुम्ही सर्व मंडळींनी आणि ह्या मंडळांनी आणि इथले जे मंडळ आहेत, त्याचे काही कार्यकर्ते मला मानणारे आहेत, जाणणारे आहेत, त्यांनी मला बोलवलं, म्हणून मी पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो, मंडळाला धन्यवाद देतो, तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो। एवढं सगळं अर्धवट ऐकून घेतलं, अर्धवट ऐकून घेतलं। जय भीम, जय भारत, जय जिजाऊ, जय शिवाजी, जय ज्योती, जय क्रांती। असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं, परंतु या ठिकाणी काही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सुद्धा होणार आहे, त्यामुळे ती बिचारी लहान लहान बालकं थांबलेली आहेत। या दरम्यान काही क्षणांपूर्वीच या ठिकाणी शिवसेनेचे पनवेल महानगर जिल्हाध्यक्ष माननीय श्री रामदास शेवाळे साहेब यांचं आगमन झालेलं आहे। मी आदरणीय रामदास शेवाळे साहेब यांचं मनापासून स्वागत करतो आणि मी मंडळाचे अध्यक्ष जाधव यांना विनंती करतो, नितीन जाधव यांना विनंती करतो की आपण रामदास शेवाळे साहेबांचं स्वागत करावं। मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारी वकील माननीय श्री विनोद चाटे साहेब यांचं, यानंतर अशा एका व्यक्तिमत्वाचा सन्मान होणार आहे। मी कल्याण काकांना विनंती करेन की मागणी केलेले ते सत्रस्त आहेत, ज्यांनी मला वाटतं एकही मुद्दा सोडलेला नाही, प्रत्येक मुद्द्यावर त्यांनी सरकारचं लक्ष वेधण्याचं काम केलं। जोरदार टाळे निमंत्रित करूया श्री ईश्वर जाधव यांना। यानंतर 10वीच्या विद्यार्थी संकल्प संजीवन बाग 89% गुण, ही 10वीतली विद्यार्थी आहेत, सगळे या विद्यार्थ्यांचा सत्कार। टेंबरे रोहन कृष्णा यांना देखील या ठिकाणी सन्मान। धडसरे, खडसरे की धडसरे, खडसर बीएससी झालेली तेजश्री धनाजी जाधव, प्रकाश रघुनाथ जठार मॅनेजमेंट फायनान्स मध्ये डिग्री घेतलेले रसिका गोपी आबुराव जाधव, आणि मी मनापासून अभिनंदन करतो आणि मान्यवर दिलेला आहे। दरवर्षी श्री संत सावतामाळी समाज विकास मंडळाच्या वतीनं मी आपल्या सर्वांच्या वतीनं सुद्धा या तमाम गुणवंत विद्यार्थ्यांचे विश्वविद्यालयाच्या पनवेल सेंटरच्या प्रमुख आणि हो एक महत्वाची सूचना पुन्हा पुन्हा मी केलेली आहे पण परत एकदा करू इच्छितो, ती म्हणजे समाजाच्या समाज विकास मंडळाचं सभासद होणं गरजेचं आहे। तेव्हा माझी विनंती आहे की जेवढ्या जन्मदिवस साजरा करत आहोत तर सर्वप्रथम मी सावित्रीबाई फुलांनी यांना हृदयपूर्वक नमस्कार करते आणि अभिनंदन करते।
कारण आपल्या भारत देशामध्ये सावित्रीबाई फुलेंनी जे की स्त्री शिक्षणाची सुरुवात केली आणि फार मोठं कर्तव्य त्यांनी स्त्रियांसाठी केलं, महिलेला पुढे आणलं, स्त्री शिकली आणि ती वाचली आणि म्हणूनच म्हटलं जातं बेटी पढाओ बेटी बचाओ। आणि आज आपण सर्व स्त्रिया महिला शिक्षण घेत आहोत। आज नारी ही समाजाची एक मोठी धुरी आहे। महिला का जर उत्थान आहे तर समाजाचं उत्थान आहे आणि महिलाची गिरावट आहे तर समाजाची गिरावट आहे। म्हणून महिलांना पुढे आणायचं आहे। महिला ही सर्वांचा पहिला गुरु आहे म्हणून म्हणतात गुरु माता। आपल्या भारत देशाला सुद्धा आपण भारत माता म्हणतो। आपलं गीता शास्त्र त्याला गीता माता म्हणतो। जेव्हा परमपितेची आपण महिमा करतो त्याला आपण म्हणतो तमेव माता पिता तमेव। पहिला आपण माता म्हणतो। तर माता ही समाजामध्ये फार मोठी श्रेष्ठ आहे आणि म्हणूनच म्हटलं गेलं की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी। जर माता आपल्या जीवनाला श्रेष्ठ बनवेल तर आपल्या परिवाराला श्रेष्ठ बनवू शकते। कारण ही आई ही महिला ही माता मुलांना दूध पाजता पाजता सर्व काही शिकवत असते। म्हणून ती मुलांची सर्वप्रथम शिक्षिका म्हणून किंवा गुरु म्हणून आणि आई म्हणून समजून देणार। म्हणून परमपिता परमात्मा शिवने हे पाहिलं की आपला भारत देश हा मातृप्रधान देश होता की ज्यावेळी पहिले लक्ष्मी नंतर नारायणाचं नाव घेतलं जात होत। परंतु कालांतराने जी महिलांची स्थिती खाली खाली उतरत आली आणि पुरुष प्रधान देत आहे आणि माता ही अबला बनली। ज्यावेळी अशी भारताची स्थिती होते महिलेची गिरावट होते त्याच वेळी अतिधर्मग्लानीच्या वेळी ज्यावेळी पापाच्या भ्रष्टाचार अति दुःख वाढत जात आणि अशा कलयुगाच्या अंतिम समय ज्यावेळी ज्याचं गायन केलं जातं यदा यदाही धर्मच्या ग्लानी भोवती भारत जेव्हा जेव्हा अति धर्माची ग्लानी होते तेव्हा मा सर्व आत्म्यांचा पिता जो विश्व रचयिता ज्याला आपण मात पिता म्हणून आठवण करत आलेलं जो सगळ्या विश्वाचा रक्षक आहे जो सगळ्या विश्वातील आत्म्यांचा गती आणि सद्गती जात आहे जो पतित पावन आहे तो परमपिता परमात्मा शिव या सृष्टीवर अवतरित होऊन मातेनं पुढे करता महिलांच्या डोक्यावर ज्ञानाचा कलश देऊन मातांना स्वर्गाचं दार उघडण्यासाठी निमित्त करता। आज बऱ्याच लोकांनी मातेला महिलेला नरकाचं द्वार म्हटलं। लेकिन आपला परमपिता विश्व कल्याणकारी परमपिता म्हणतात की नारी ही नरकाचं द्वार नाही परंतु जी नारी स्वर्गाचं द्वार आहे। म्हणून पहिले परमात्माने येऊन माताच्या द्वारा ते विश्व परिवर्तनाचं कार्य सुरू केलं। मातांच्या डोक्यावर ज्ञानाचा कलश केला। म्हणून या ईश्वरीय विश्वविद्यालय जे की सगळ्या 140 देशामध्ये सेवा केंद्र आहेत त्या ठिकाणी सगळ्या संचालन करणाऱ्या माता किंवा या बहिणी आहेत। तर परमात्मा महिलांद्वारे हे विश्व परिवर्तनाचं कार्य करत आहे। म्हणून म्हटलं जातं की स्वपरिवर्तनाने विश्व परिवर्तन। परंतु आपण बरेच वेळा असं म्हणतो की मला तर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करायचं आहे, मला तर आपल्या घरामध्ये सुखशांती स्थापन करायची आहे। परंतु कधी कधी अशा काही परिस्थिती येतात आणि आपण क्रोधाच्या वशीभूत होतो।
तेव्हा आपले जीवन काही परिस्थितीना बघून चिडचिडापणाचं होतं आणि कधी कधी कलह क्लेस आपल्या घरामध्ये वाढत जात आणि जी खरी सुख आणि शांती घरातून हरवली जाते. जर आपल्या परिवाराला सुख और शांतीमय प्रमाणे जे जगायचं असेल, घरामध्ये जर संपूर्ण संतुष्टता जर प्राप्त करायची असेल, तर घराची मालकीन जी महिला आहे, जे आधारस्तंभ आहे, ती जर स्वतःमध्ये परिवर्तन करत असेल, ती जर दिव्य गुणाने संपन्न असेल, तिच्या मनामध्ये सदैव शांती असेल, तिच्या जीवनामध्ये जर संतुष्टता असेल, तिच्यामध्ये सहनशीलता असेल, तिच्यामध्ये नम्रता असेल, तर तेच गुण ती आपल्या मुलांना देऊ शकते. कारण महिला ही माता आपल्या मुलाला संस्कार घडवून एक नेता बनवणारी आहे, एक पुढे डॉक्टर, शिक्षक, इंजिनियर बनवणारी आहे. तर मातेच्या हातामध्ये मुलांना श्रेष्ठ नागरिक बनवण्याची जिम्मेवारी आहे. म्हणून मातांनी स्वतः आपल्या जीवनामध्ये परिवर्तन केलं पाहिजे आणि स्वतःच्या परिवर्तनाने आपलं घर, घराच्या परिवर्तनाच्या आधाराने समाजाचं सुधारणं आणि एक एक समाज सुधरेल तर एक एक राष्ट्र सुधारलं जाईल आणि एक एक राष्ट्र सुधरेल तर पूर्ण देश सुधारला जाईल आणि एक एक देश सुधारला जाईल तेव्हा विश्व सुधारला जाईल, विश्वाचं परिवर्तन. परंतु स्वतःमध्ये परिवर्तन करण्याची शक्ती येणार कुठे? आपण बरेच वेळा म्हणतो की मला राग करायचा नाही, पुन्हा आपण थोड्या वेळाने राग करतो. आपण म्हणतो मला आज चिडचिडा पण करायचं नाही, पुन्हा आपण चिडून जातो. तरीही परिवर्तनाची शक्ती कुठून येणार? आज आपलं मनोबल खचलेलं आहे, कमजोर झालेले आहे, आंतरिक शक्ती समाप्त झालेली आहे. म्हणून पुन्हा पुन्हा आपण वाईट संस्काराच्या वशीभूत होतो आणि पुन्हा तसंच करणं. तर परमपिता जो विश्व रचयिता, जो विश्व कल्याणकारी, विश्व रक्षक पिता परमात्मा येऊन आम्हा सर्वांना अशी एक राजयोगाची विधी सांगत आहे. राजयोग एक परमशक्ती आहे, ती आपल्या मनाला आणि तनाला तंदुरुस्त करणारी. म्हणून म्हटलं जातं, मन दुरुस्त तर तन दुरुस्त. आज अनेक रोगांचं कारण जो आहे तणाव किंवा मानसिक अशांती. म्हणून मानसिक अशांती समाप्त करण्यासाठी, आपलं तणावयुक्त जीवन नष्ट करण्यासाठी किंवा जीवनातून तणाव घालवण्यासाठी राजयोग एक सर्वप्रथम औषधी आहे, की जो पिता परमात्मा येऊन त्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये जो राजयोग शिकवला जातो, त्या राजयोगाच्या आधाराने आपलं मनोबल वाढतं. आणि ज्या ठिकाणी आपल्या ठिकाणी मनोबल आहे, तिथल्या कोणत्याही संस्कारामध्ये आपण परिवर्तन करू शकतो. राजयोग अशी विधी आहे की ज्याने आपल्या विचारांना सकारात्मक करून, जर आपले विचार सकारात्मक आहेत तर आपलं जीवन सकारात्मक आहे आणि आपलं कर्म सकारात्मक आहे. म्हणून आज उशीर झालेला आहे, म्हणून मी एकच आपल्याला विनंती करत आहे, परमपिता परमात्म्याचा संदेश देत आहे की मुलांनो, आता हा राजयोगाच्या अभ्यासाने आपलं मनोबल वाढवा, आपल्या आंतरिक शक्तीला वाढवून आपल्या विचारांचं परिवर्तन करा. विचारांचं परिवर्तन असेल तर आपल्या वाणीमध्ये परिवर्तन, आपल्या कर्मामध्ये परिवर्तन, आणि कर्मामध्ये परिवर्तन तर संस्कार परिवर्तन, आणि संस्कार परिवर्तनाने आपण सगळ्या संसाराचं परिवर्तन करू शकतो. आणि ती आंतरिक शक्ती परमात्मा जो विश्वपिता आहे त्याच्या आठवणीमध्ये राहून आपण कर्म करू. म्हणूनच म्हटलं जातं की जसं कर्म असतं तसं फळ मिळतो, गायन केलं जातं, नर तू ऐसी करणी कर जो नरसे श्री नारायण बन जाय, आणि नारी तू ऐसी करणी कर जो नारी से श्री लक्ष्मी बन जाय. तर राजयोगाच्या आधाराने आपण सगळ्या ग्रह लक्ष्मी आहात, परंतु लक्ष्मी सारखे गुण धारण करण्याची शक्ती राजयोगाच्या आधाराने आपण आपल्या जीवनात
मनामध्ये जरूर धारण कराल आणि ही विनंती आपण जरूर जाणून घ्याल। हीच आपल्याविषयी आज सावित्रीबाई फुलेंच्या जन्मदिनाचे मी एक आशा आपल्या महिलांविषयी ठेवत आहे। एवढं बोलून ईश्वरीय संदेश देऊन मी माझे दोन शब्द पूर्ण करते आणि पुन्हा वंदे मातरम, कारण माता ही सगळ्या विश्वाची गुरु आहे, तीच विश्वाला परिवर्तन करू शकते। ही शक्य विश्वपिता परमात्मा कडून आपण धारण करा आणि आपलं जीवन सुख आणि शांतीने संपन्न बनवा। ही आपल्या सर्व मातांविषयी माझी एक कळकळीची विनंती आहे। ओ शांती। आपण सगळ्यांनी चित्रपट गृहात जाऊन हा चित्रपट आवर्जून बघा। आणि या चित्रपटा संदर्भात स्वतः हा चित्रपट बघायला जायचा आहे, ज्याप्रमाणे आपल्याला ऍडव्होकेट संभाजी बोरोडे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना आपल्याला ज्या गोष्टी सांगितल्या तो इतिहास आपल्याला हा सत्यशोधक चित्रपटातून 200 वर्षांपूर्वीचा काळ आणि त्यावेळेचा प्रसंग, त्यावेळेचे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांचं कार्य हे आपणास सत्यशोधक चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। तरी सर्वांना नम्र विनंती की सर्वांनी हा जवळच्या चित्रपट गृहामध्ये आपण सहकुटुंब सहपरिवार जे दानशूर व्यक्ती आहेत त्या व्यक्तींनी सिनेमागृह बुक करून आपल्या समाज बांधवांना त्या ठिकाणी बोलवायचं आहे आणि हा सत्यशोधक चित्रपट हाऊसफुल झाला पाहिजे, ही एकच विनंती आहे। धन्यवाद। सत्यमेव जयते, जय ज्योती, जय क्रांती। धन्यवाद रघुनाथराव। यानंतर या कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळण्यापूर्वी माझी सगळ्यांना विनंती आहे की आता भोजन तुमच्यासाठी भोजन कक्ष खुला केला जाईल। बरोबर सर्व समाज बांधव यांचे मंडळाकडून जाहीर आभार। यापुढे देखील मंडळावर असेच प्रेम राहू द्या आणि या कार्यक्रमाची इथे सांगता झाली असे मी घोषित करतो। प्रत्येकाच्या खांद्यावर त्यामुळे श्री संत सावतामाळी समाज विकास मंडळाचे आपण सभासद व्हा, जेणेकरून आपण आपल्या समाजाच्या उत्कर्षासाठी सिंहाचा वाटा उचलू शकू। मी खालीचा वाटा। सर्वांना नमस्कार। मला बोलण्याचा विशेष एक सर्वांना एक संदेश द्यायचा आहे। आता अगोदर जे काही भाषण पण झाली अतिशय सुंदर झालेली आहे। तर माझा जो आयुष्याचा एक्सपिरियन्स आहे, जे अप्स आणि डाऊन्स मी बघितले आणि स्वतःला घडवताना जी स्वतःची जर्नी आहे, त्यात एक मोठा खूप मोठा टर्निंग पॉईंट जो झाला होता की मी प्रजापिता ईश्वरी विश्वविद्यालय यांचा राजयोग कोर्स केला आणि तो कोर्स प्रत्येकाच्या आयुष्यात खूप मोठा टर्निंग पॉईंट ठरतो आणि तो कोर्स फ्री आहे। मला त्यामुळे आवर्जून सर्वांना विनंती, सर्वांना प्रत्येकाने त्याचा नक्की लाभ घ्या। छोटे मोठे कुणीही कोर्स करू शकतो, त्याला वयाची अट नाही। त्यांचे सेंटर पूर्ण विश्वामध्ये सगळीकडे आहे, इव्हन आताही ते काळ वाटल्या गेली आहे। जसं आपण म्हणतो की आपण मागे पडतो, ॲग्रेसिव्ह नाही, मिळवायला पाहिजे, पण ती शक्ती जागृत कशी करायची, स्वतःला कसं घडवायचं, याची जी ॲक्युरेसी आहे ती कसं मिळवायचं, हे ज्ञान जर प्रत्येकाला हवं असेल आणि जीवनामध्ये सुख शांती आनंद अपार हवा असेल, कशा ते सर्व गुण संपन्न जे आपण म्हणतो ते कसं घडायचं हे त्या राजयोग कोर्समध्ये शिकवल्या जातं आणि त्याचा ते विनामूल्य आहे आणि त्याचे प्रत्येकाने त्याचा नक्की लाभ घ्यावा। विशेष करून महिलांना माझं सांगणं आहे की खूप मोठं परिवर्तन खूप सहज घडतं आणि त्याचा विधी खूप सहज शिकवला जातो, तो फक्त तिथेच शिकवला जातो। कारण की मी खूप काही कोर्सेस माझ्या आयुष्यात पण केलेले आहेत आणि तो माझा एक्सपिरियन्स आहे आणि म्हणून मला आवर्जून सांगावंसं वाटलं की आपण सर्वांनी त्याचा नक्की लाभ घ्यावा आणि तुमचं स्वतःचं आयुष्य परिवर्तन करून हे आपण मिळवायचं कसं असतं, बाहेर सत्ता मिळवून असो किंवा मोठी पोस्ट असो किंवा एक चांगलं श्रेष्ठ आयुष्य जगायचं कसं असतं, हे सगळं ज्ञान तुम्हाला तिथे दिलं जातं। तर नक्की त्याचा फायदा तुम्ही घ्यावा। तुमचं आतलं विश्व बदललं की बाहेरचं विश्व आपोआप बदलतं। तुमच्या आतल्या विश्वामध्ये तुमची सत्ता आली की बाहेरच्या विश्वात सत्ता कशी मिळते आपोआप, हे सगळं ज्ञान तुम्हाला तिथे मिळेल। तर त्याचा सर्वांनी नक्की लाभ घ्यावा। तुमचं करिअर असो, पॉलिटिकल असो, कुठल्याही क्षेत्रात जे तुमची आवड असेल
कुठल्याही क्षेत्रात तुम्ही अत्युच्च लेवलला उन्नती नक्की करू शकता त्याच्या आधारावर. एवढंच मला सर्वांना संदेश द्यायचा होता. थँक्यू. ओके. 24 रोजी सायंकाळी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तेव्हा या कार्यक्रमासाठी सावता महाराज चौक महालक्ष्मी मंदिरा शेजारी सेक्टर 14 कोपरखेरणे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तेव्हा या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं, कारण या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि नवी मुंबईचे आमदार गणेश नाईक साहेब, माणखटावचे आमदार जयकुमार गोरे साहेब, ऐरोलीचे आमदार संदीपजी नाईक, ओबीसी नेते राजाराम पाटील, भारतीय माळी संघाचे अध्यक्ष डी के माळी, शंकरराव बोरकर उद्योगपती, राष्ट्रीय अध्यक्ष माळी संघ अविनाश ठाकरे, ॲडव्होकेट मंगेश ससाणे आणि ॲडव्होकेट मृणाल ढोले पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तेव्हा सेक्टर 14 कोपरखेरणे नवी मुंबई येथे होणाऱ्या या जयंती सोहळ्यासाठी, 7 तारखेला होणाऱ्या जयंती सोहळ्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी विनंती आपण सर्वांना करतो. त्याचबरोबर या ठिकाणी आणखी एक निवेदन आहे, ते म्हणजे श्रमिक रामदास कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड याचा शाखा शुभारंभ नवीन शाखा शॉप नंबर 10 पारुल प्लाझा बिल्डिंग प्लॉट नंबर 4 सेक्टर 13 फेज 2 कळंबोली येथे सुरू होते ही शाखा. तेव्हा या शाखेमध्ये देखील आपण आपलं अकाउंट सुरू करावं आणि भविष्य बचत हा भविष्याचा आधार हा मूलमंत्र जपून आपण श्रमिक रामदास कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडमध्ये आपलं खातं ओपन करावं अशी आपण सर्वांना विनंती आहे. शाखेचा पत्ता पुन्हा एकदा सांगतो, शॉप नंबर 10 पारुल प्लाझा बिल्डिंग प्लॉट नंबर 4.